तळेगावामध्ये कुख्यात गुन्हेगार श्याम दाभाडे पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला गेलेला आहे, ठार झालेला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. चाकणच्या वरसाई पवनचक्कीच्या डोंगरात दाभाडे लपल्याची टीप पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दाभाडेला शरण येण्यास सांगितलं. मात्र दाभाडेनं पोलिसांवरती 9 राऊंड फायर केले आणि प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात श्याम दाभाडेसह त्याचा साथीदार धनंजय शिंदे ठार झालाय. श्याम दाभाडे हा तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके तसंच माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी होता. गुंड आणि मर्डर डेस्परेट आणि डेंजरस मर्डर होता श्याम रामचंद्र दाभाडे, त्याचा साथीदार धनंजय शिंदे उर्फ तांबोळी यांनी पोलीस पथकावरती त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावरती फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ केलेल्या फायरिंगमध्ये दोघ जण जखमी झाले, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असता या दोघांनाही मृत्यू घेतला.